नमस्कार, मी नीता। नीताज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आता लवकरच दिवाळी येत आहे आणि सगळ्यांचीच फराळ करायची तयारी चालू झालेली आहे। तर दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात महत्वाचे असते ती म्हणजे करंजी। ही करंजी जरी सगळ्यांच्या आवडीची असली तरी ती करायला एका गृहिणीला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते। त्यात ही करंजी फसली किंवा रुसली तर सगळ्या कष्टावर पाणी फिरत। तर त्यासाठीच आज मी तुम्हाला करंजीचं पीठ भिजवण्यापासून ते करंजी तळण्यापर्यंत सर्व टिप सांगणार आहे। मागच्या दोन व्हिडिओ मध्ये मी पदराची करंजी दाखवली होती आणि साधी सिंपल करंजी सुद्धा दाखवली होती, म्हणून आज मी तुम्हाला कलरवाली तिरंगा करंजी करून दाखवणार। तर चला रेसिपीला आता सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी करंजीचं पीठ भिजून घेणार आहे। तर या करंजीसाठी इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि 1/2 वाटी रवा घेतलेला आहे। तर मैदा इथे आपल्याला पहिल्यांदा चाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रवा ऍड करायचा आहे। करंजी चांगली खुसखुशीत होण्यासाठी या पिठावर आपल्याला मोहन टाकायचं आहे। तर इथे मी मोहनसाठी 2 चमचे तूप घेऊन तो गॅसवर तापत ठेवलेला आहे। आता मी या पिठामध्ये रवा आणि चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये गरम केलेलं तुपाचं मोहन ऍड केलेलं आहे। लक्षात ठेवा, इथे तूप गरम करताना तो चांगला कडकडीत गरम करायचा आहे, तरच आपल्या करंजा एकदम खुसखुशीत होतील। तर हे तूप जास्त गरम आहे त्यामुळे तो आधी चमच्याने मिक्स करायचा आहे आणि थोडं थंड किंवा कोमट झाला की नंतर हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हा संपूर्ण तूप या पिठामध्ये चांगला एकजीव होईल अशा प्रकारे हाताने याला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे पीठ हातावर रगडून घेतल्याने करंजा चांगल्या खुसखुशीत होतात। तर बघा, या पिठाचा अशा प्रकारे लाडू वळत आहे, याचा अर्थ हा पीठ आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपल्याला एकाच वेळी जास्त पाणी ऍड न करता थोडं थोडं पाणी ऍड करत हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे, कारण हे पीठ आपल्याला थोडं घट्टसरच भिजवायचं आहे, जास्त पातळ किंवा मऊ भिजवायचं नाही। म्हणजेच आपण जसं चपातीला पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ इथे भिजवायचं आहे। आता या पिठाला थोडंसं तेल लावून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ साईडला ठेवून मुरत ठेवायचं आहे। आता हे पीठ एकीकडे मुरते तोपर्यंत मी तुम्हाला या करंजीसाठी लागणारा साठा तयार करून दाखवते। तर ही करंजी चांगली खारीसारखी खुसखुशीत होण्यासाठी इथे आपल्याला एक साठा लागणार आहे। साठा म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं एक मिश्रण आहे। तर त्यासाठी इथे मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि 4 चमचे तूप घेतलेलं आहे। आता हे कॉर्नफ्लॉवर आणि तूप चांगला क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। तर बघा, इथे हा साठा तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता किंवा एखाद्या व्हिस्करने सुद्धा हा साठा तुम्ही मिक्स करू शकता। तर बघा, इथे 4 ते 5 मिनिटांमध्ये हा साठा तयार झालेला आहे। तर इथे मी सरणाची रेसिपी शेअर केली नाही, कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सरणाची रेसिपी शेअर केलेली आहे। तर ही करंजी केल्यानंतर चांगली चिकटून राहावी आणि तेलामध्ये सोडल्यानंतर ती फुटू नये म्हणून आपल्याला इथे एक मिश्रण तयार करायचं आहे। त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये चमच्याभर मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी घातलेला आहे। आता या पिठामध्ये एकही उठळी न राहता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पिठाचा लिक्विड तयार केल्यानंतर इथे आपल्याला करंजीचं पीठ पुन्हा एकदा थोडस मळून घ्यायचं आहे आणि नंतर हे पीठ 4 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे, म्हणजे त्याचे 4 समान गोळे तयार करायचे आहेत। तर इथे मी यातलाच एक पिठाचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये ऑरेंज कलर ऍड केलेला आहे। तर हा ड्राय कलर आहे त्यामुळे याच्यामध्ये मी 2 ते 3 थेंब पाणी ऍड केलेलं आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलेही कलर इथे ऍड करू शकता। माझ्याकडे आज ग्रीन आणि ऑरेंज कलर होता म्हणून मी इथे 2 कलर्स वापरलेले आहेत। तर इथे मी आता दुसऱ्या पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ग्रीन कलर ऍड करणार आहे। जर तुम्हाला ते कुठलेच कलर ऍड करायचे नसेल तर ते तुम्ही इथे स्किप करू शकता, कारण कलरमुळे करंजी फक्त दिसायला सुंदर होते, ती टेस्टी वगैरे होत नाही। म्हणून जर तुम्हाला इथे कलर आवडत नसेल तर ते तुम्ही इथे पूर्णपणे स्किप करू शकता। तर मला इथे आज तिरंगा करंजी करायची होती म्हणून मी इथे 2 गोळे पांढरेच ठेवलेले आहेत। तर आता हे 4 गोळे आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचे आहेत आणि याच्या चपात्या लाटून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर साठा लावून घ्यायचा आहे। तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी साठाच्या करंजा केल्या होत्या, त्यावेळी मी या पोळ्या एकावर एक अरेंज केलेल्या होत्या, पण आता या पोळ्या मी थोड्या वेगळ्या पद्धतीने अरेंज करणार आहे। तर इथे मी एक पांढरी पोळी घेतलेली आहे आणि त्याच्यावर हा तुपाचा साठा लावून घेतलेला आहे। तर हा साठा लावून झाल्यानंतर या पोळीच्या टोकापासून अशी बारीक गुंडाळी करून घ्यायची आहे आणि या पोळीचा शेवटचा थोडा भाग ठेवून याच्यावर दुसरी पोळी अरेंज करायची आहे। तर ही दुसरी पोळी पहिल्या पोळीवर अरेंज करताना बोटांनी थोडा प्रेस करून घ्यायचा आहे, त्यामुळे या पोळ्या एकमेकाला व्यवस्थित चिकटून राहतील। आता दुसऱ्या पोळीला सुद्धा व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आहे। तर पोळीचा कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही अरेंज करू शकता, फक्त ग्रीन आणि ऑरेंज एकत्र न ठेवता व्हाईट पोळी आपल्याला मध्ये ठेवायची आहे। तर आता सेम पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पोळीची सुद्धा गुंडाळी करायची आहे आणि या पोळीच्या शेवटच्या टोकावर तिसरी पोळी अरेंज करायची आहे। आता या तिसऱ्या पोळीला सुद्धा साठा लावून याची व्यवस्थित गुंडाळी करायची आहे। लक्षात ठेवा, हा साठा लावताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड सुद्धा लावायचा नाही।
आणि या पोळ्यांच्या गुंडाळ्या करताना अशा प्रकारे हाताने हलका हलका प्रेस करून घ्यायचा आहे, त्यामुळे करंजीचे पदर सुटणार नाही आणि व्यवस्थित चिकटून राहतील। तर आता ही शेवटची पोळी ठेवून याला साटा लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे या चारही पोळ्यांची एक मोठी अशी गुंडाळी तयार करायची आहे। तर आता या चारही पोळ्यांची गुंडाळी अशी हलक्या हाताने फिरवून घ्यायची आहे आणि हलके हलके प्रेस करून घ्यायचे आहे। तर आता याच्या करंजा लाटण्यासाठी इथे आपल्याला पेढे तयार करायचे आहे। पेढे म्हणजे आपल्याला इथे करंजी लाटण्यासाठी गोळे तयार करायचे आहेत। तर हे गोळे आपल्याला अशा प्रकारे सुरीने एकसारखे कट करायचे आहेत। हे गोळे थोडे मोठेच ठेवायचे आहेत, कारण याचा पापड आपल्याला थोडा जाडच लाटायचा आहे। कारण आपण जेव्हा साधी करंजी करतो त्यावेळी आपले गोळे थोडे छोटे असतात आणि पापड आपला थोडा पातळ असतो, पण इथे आपल्याला पापड थोडे जाड लाटायचे आहेत, त्यामुळे आपल्याला गोळे थोडे मोठेच घ्यायचे आहेत। तर इथे एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि करंजीसाठी याचा पापड लाटायचा आहे। आणि हा पापड लाटताना थोड्या हलक्या हातानेच लाटायचा आहे, जास्त दाबून दाबून लाटायचं नाही। जास्त प्रेस करून लाटाल तर करंजीचे पदर सुटणार नाही। तर आता हा पापड लाटून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण भरायचा आहे। आणि जो आपण मैद्याचा लिक्विड तयार करून ठेवला होता तो लिक्विड आपल्याला आतल्या बाजूला लावून घ्यायचा आहे, म्हणजेच करंजीच्या आतल्या कडांना लावून घ्यायचा आहे। हा लिक्विड लावल्यामुळे करंजी व्यवस्थित चिकटून राहते आणि तेलामध्ये सुटत नाही। आता ही करंजी दुमडून घेतल्यानंतर हलकीशी प्रेस करायची आहे आणि काचणीने कापून घ्यायची आहे। जर तुम्हाला ही करंजी साच्यामध्ये करायची असेल तर तुम्ही साच्यामध्ये सुद्धा ही करंजी करू शकता। तर बघा, पदराच्या करंजा करताना त्या एकाच वेळी जास्त करायच्या नाही, कारण ही करंजी जर ड्राय झाली तर मग ती तेलामध्ये किंवा तुपामध्ये फुटली जाते। म्हणून थोड्या थोड्या बॅचेसमध्ये करंजा करून त्या लगेच तळून घ्यायच्या आहेत। तर इथे मी या करंजा तळण्यासाठी साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्ही इथे तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता। आता हा तेल मीडियम आचेवर गरम करायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये करंजी सोडायची आहे। लक्षात ठेवा, ही करंजी तळताना तेल खूप जास्त तापवायचं नाही किंवा कमी सुद्धा तापवायचं नाही। जर तेल जास्त तापलेलं असेल तर करंजीचा बाहेरचा आवरण पटकन करपला जाईल आणि आतून करंजी कच्चीच राहील। आणि तेल जर कमी तापलेलं असेल तर करंजी तळताना सुटली जाते। म्हणून तेलामध्ये करंजी सोडताना तेल मीडियम आचेवर तापवायचं आहे। आणि जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे। ही करंजी तळताना 3 ते 4 मिनिटात ती पहिल्यांदा अशीच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर याची बाजू पलटी करायची आहे आणि दुसरी बाजू सुद्धा 3 ते 4 मिनिटात तळायची आहे आणि त्याच्यानंतर ती पलटी करायची आहे। तर अशा प्रकारे 3 ते 4 वेळा ही करंजी पलटून झाल्यानंतर ती तेलातून बाहेर काढायची आहे आणि एका चाळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे मी या करंजा चाळणीमध्ये अशा उभ्या करून ठेवल्या होत्या, त्याच्यामुळे यातला एक्स्ट्राचा तूप बाहेर आलेला आहे। तर जेव्हा या करंजा पूर्णपणे थंड होतील त्याच्यानंतर त्या एका डब्यामध्ये किंवा कंटेनरमध्ये स्टोअर करायच्या आहेत। तर करंजा डब्यामध्ये गरम ठेवल्या तर मग नंतर करंजा नरम पडतात। तुम्ही पाहू शकता या करंजीला किती छान असे लेअर आलेले आहेत आणि ही करंजी एकदम खारीसारखी खुसखुशी सुद्धा झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला अशा कलरवाल्या करंजा नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा। आजची ही माझी तिरंगा करंजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन फराळाच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।